नागपूरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेलं धामणा या परिसरामध्ये असलेल्या चामुंडा एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये आज एक भीषण स्फोट झाला. याच घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हा स्फोट होऊन एकंदरीतच या संपूर्ण या कंपनीच्या वरचं जे सिलिंग आहे ते पूर्णपणे उडालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या घटनेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे तर 5 लोक आता सध्या जखमी आहेत. ही अत्यंत हृदयविदारक घटना जी आहे नागपुरात घडलेली आहे. नागपूरच्या जवळ असलेल्या धामणा या परिसरामध्ये ही एक एक्सप्लोजिव्ह कंपनी होती, बारूदची कंपनी होती, आणि या कंपनीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि यामुळेच जवळपास इतका मोठा इतका भीषण हा स्फोट होता की आपण बघू शकतो जवळपासचं हे संपूर्ण हा जो परिसर आहे तो जळून राख झालेला आहे. या खोलीच्या आतमध्ये, या जस्ट खोलीच्या आतमध्ये इथे बारूद बनण्याचं जी प्रक्रिया असते ती असते आणि याच्या आतमध्ये आपण बघितलं तर भीषण हा स्फोट झाला आणि याच्या आतमध्येच 5 लोकांचा जळून मृत्यू झालेला आहे. 5 लोक गंभीर आहेत आणि त्यांना आता सध्या नागपूरच्या काही रुग्णांना मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे तर काही रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या ॲडमिट करण्यात आलेलं आहे. अत्यंत ही भीषण घटना मानली जात आहे कारण यापूर्वीसुद्धा आपण बघितलं होतं 2023 13 डिसेंबरच्या दिवशी अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती. अमरावती रोडवरच्या सोलार कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झालेला होता आणि तिथेसुद्धा जवळपास 9 ते 10 लोकांचा मृत्यू झालेला होता. अनेक लोक जखमी झालेले होते. अनेक लोकांच्या जे मृत्युमुखी आहेत त्यांच्या परिवाराला शासनातर्फे 5 लाख रुपये मदतची घोषणासुद्धा करण्यात आलेली होती. मात्र अनेकदा अशा पद्धतीचं जे कंपनीज असतात, विस्फोटक किंवा बारूद बनवणारी जे कंपनीज असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा स्फोट होतो. त्यामागचं नेमकं कारण काय अद्यापही स्पष्ट नाही. अनेकदा प्रिकॉशन्स घेण्यासाठी अनेक मुद्दे समोर येत असतात मात्र अनेकदा आपण बघितलेलं आहे की कंपनीजकडूनसुद्धा त्या SOPचं पूर्णपणे पालन करण्यात येत नाही आणि त्यामुळेच की काय अशा पद्धतीच्या घटना घडतात. मी तुम्हाला थोडंसं दृश्यांच्या मार्फत दाखवते आहे की काही ही जी घटना ही जवळपास दुपारी एक वाजता घडलेली आहे मात्र आत्ताही आपण बघितलं तर काही जे एलिमेंट्स आहेत तिथनं आत्ताही धूर निघतो आहे. तर आपण बघू शकतो अनेक तास लोटून गेलेली आहेत मात्र इथलं हे जे संपूर्ण चित्र आहे ते अगदी मनसुन्न करणारं आहे. 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे नावं जे आहेत ते पोलिसांनी समोर डिस्क्लोज केलेले आहे. सध्या इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. गावकऱ्यांचा इथे बाहेर गावकरीसुद्धा इथे आलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच 5 लोकांचा मृत्यू आणि 5 लोक गंभीर जखमी ते अत्यंत जास्त जखमी आहे कारण कधीही त्यांचं सध्याची हेल्थ जर का आपण बघितली तर कधी काय होणार हे सध्या तरी सांगता येत नाही. नागपूर पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आहेत. सर, नेमकं काय घडलेलं होतं कारण 5 लोकांचा मृत्यू झालेला असं समोर आलेलं आहे. यापूर्वी पण आपण बघितलेलं होतं याच रोडवरती, अमरावती रोडवरती सोलार कंपनीमध्ये एक मोठा ब्लास्ट झाला. असंच काय त्यात पण जवळपास 9 ते 10 लोकांचा मृत्यू झालेला होता. नेमकं काय कारण असतं ते कारण जसं मी सांगितलं की इथे जे आहे 1 वाजताची ही घटना आहे आणि त्याच्यात जे वात बनवतात ते क्रॅकर्समध्ये जे लागतात तर ती त्याच्यात आग लागली आणि एक्सप्लोजन झाला कारण हायली एक्सप्लोजिव्ह तो मटेरियल असतो आणि त्याच्यामुळे हे झाल्यानंतर मग आग लागली आणि काही छत वगैरे पण उड पडलेली आहे त्याच्यात आणि त्याच्यात काही लोक इंजर्ड झालेले आहे आणि 4 ते 5 लोकांचा मृत्यू पण झालेला आहे. आता आमची इन्व्हेस्टिगेशन टीम्स इथे आलेली आहे आणि आम्ही पुढे इन्व्हेस्टिगेशन करतो. योग्य ते प्रिकॉशन्स पूर्वी घेण्यात येत नाही आणि त्यामुळे असलेले प्रकार घडतात असं नेहमी म्हटलं जातं किंवा बघण्यातही येतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते निघतं समोर. इथे काय कारण राहू शकतं काय? एक मँडेटरी इन्स्पेक्शन्स असतात याची आणि तसेच रिपोर्ट्स त्यांना पाठवावा लागतो वेळोवेळी आणि ते मँडेटरी आहे. त्याप्रमाणे ते कसे कसे झालेले हे सगळे आता समोर येईल. ओनर कोण आहेत सर कंपनीचे? त्यांच्यावरती काही FIR दाखल? आता हे जे आहे सगळं याचं चालू आहे. जनरल मॅनेजर त्यांचे आहे इथे हजर, ओनर पण येत असतील. तर हे सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी कारण मी आत्ता पोहोचलो आणि इथे सध्या चालू आहे काय काय झालेलं आहे. नागपूरच्या धामणा परिसरामध्ये एक भीषण घटना घडली ज्या घटनेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी बर्वे जी आहेत. सगळ्यात पहिले तर हे सांगा की गेल्या 4 महिन्यात हा एक दुसरा मोठा स्फोट आहे. यापूर्वी पण आपण बघितलं सोलार कंपनीमध्ये एक भीषण अपघात झाला, त्यातही जवळपास 10 लोकांचा मृत्यू झाला आज आणि 5 लोकांचा. कुठल्याही पद्धतीचं प्रिकॉशन आधी घेण्यात येत नाही. काय सांगाल संसदेत हा मुद्दा? आता कारण तुमच्याकडे नवीनच खासदार पद आलेलं आहे, हा मुद्दा मांडणार का?
नक्कीच आम्ही मागच्या वेळेस आमचे विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार आणि माननीय सुनीलबाबू केदार त्यांनी त्यावेळेस तिथं दौरा केलेला होता. महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला दोघांना आम्ही प्रश्न विचारणार आहे की ही वारंवार जी घटना घडत आहे त्याच्यावर त्यांनी काय उपाययोजना केलेली आहे. आज 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर जबाबदार कोण आहे त्याची जबाबदारी फिक्स करण्याकरता आम्ही लावणार आहे आणि जो दोषी आहे त्याच्यावर निश्चितच कारवाई करण्याकरता मी मागणी करणार आहे. वेळ पडली तर संसदेमध्ये पण आवाज उचलायची गरज पडली तर बिलकुल निश्चित आवाज उचलणार आहे. कारण आता तुमच्या अंडर हा संपूर्ण परिसर येतोय, पुढची खबरदारी काय असणार आहे? कारण इथे अँब्युलन्स, फायर ब्रिगेड्स किंवा कुठलेही प्रिकॉशन मेजर्स जे ठेवण्यात यायला पाहिजे ते या कंपनीमध्ये नव्हते. तुमच्या अंतर्गत काय होणार पुढचं, म्हणजे पुढे काही अशी घटना घडू नये यासाठी तुमच्याकडून काय खबरदारी घेण्यात येणार? निश्चितच जिल्हाधिकारी महोदयासोबत बसून आम्ही चर्चा करून आणि जेवढे परिसरामध्ये जे जे स्फोटक कंपनी आहे त्यांच्या ऑडिट करून ज्या कंपन्या असे आपल्याला दिसते की ज्याचा नॉर्म्स पूर्ण कम्प्लीट होत नाही आहे त्यांना बंद करून आणि जे कंपनी ज्या ज्या त्रुटी इथं दिसत आहे त्या पूर्ण करून सनी चालवायचे जेणेकरून लोकांची जीवितहानी होणार नाही. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना काय मदत तुम्ही इथे जाहीर कराल किंवा येणाऱ्या काळात काय सांगाल? जास्तीत जास्त मदत मिळायला पाहिजे कारण जीवाची काही किंमत तर आहे नाही पण त्यांच्या परिवाराला कुठेतरी सहारा मिळाला पाहिजे, आसरा मिळाला पाहिजे या पद्धतीने. आपल्याकडून काही स्पेशल मदत? बिलकुल नक्कीच आम्ही आमच्या पक्षाकडून माझ्यातर्फे आम्ही करणार आहोत. सध्या इथे नागपूरचे पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल हे सुद्धा घटनास्थळी येऊन गेले. इथे अग्निशमन दल आहे, सोबतच ॲम्ब्युलन्सेस आपण इथे बाहेर बघतोय. अनिल देशमुख हे सुद्धा त्यांनी सुद्धा इथे व्हिजिट आता सध्याच देऊन गेलेले आहेत. मात्र ही जी भीषण स्थिती आहे, ही जी भीषण दृश्य आहे ती आपण लोकमतच्या माध्यमातून स्पष्टपणे बघू शकतो की किती मोठा हा स्फोट होता आणि या स्फोटमध्ये 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे. नागपूरच्या धामणा परिसरामधील ही चामुंडा एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जवळपास 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. याबद्दलचे अनेक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. पुढचा तास इथेच थांबू. इतरांना अनेक घडामोडींसाठी आपण पाहत राहा लोकमत. नमस्कार.